विधानसभा युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भायखळा विधानसभा महाविकास आघाडीचा महामोर्चा शनिवार दिनांक 17 डिसेंबर सकाळी 10:30 महाविकास आघाडीच्या वतीने उद्या भव्य मोर्चा काढण्यात येतो आहे आणि या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी आपण पाहू शकतो अशा पद्धतीच्या गाड्या फिरवण्यात येत आहेत आणि कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं यासाठी आवाहन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे शिवसेना महाराष्ट्र विधानसभेच्या वतीने गाडी विधानसभा मतदारसंघामध्ये फिरताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या सर्व नागरिकांना गल्ली गल्लीमध्ये जाऊन कशा पद्धतीने मोर्चामध्ये सामील झालं पाहिजे त्याची कारण काय आहे अशा पद्धतीची माहिती देणारे या अशा गाड्या फिरवण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. खास करून ज्या पद्धतीनं सीमा भागाचा विषय सुरू आहे, महापुरुषांबद्दल ज्या पद्धतीनं वक्तव्य करण्यात येत आहेत, या सगळ्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी उद्या हा भव्य मोर्चा काढण्यात येतोय आणि त्या संदर्भातच अशा पद्धतीच्या गाड्या फिरवण्यात येत आहेत. काय सांगाल तुम्ही, साधारणपणे किती अशा पद्धतीच्या गाड्या सध्या मुंबईभर फिरत आहेत आणि कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे? सर्व विभागातून सगळ्या या गाड्या फिरत आहेत आणि सर्वांना विनंती करीत आहेत की आपण सर्वांनी या मोर्चामध्ये सामील व्हायचं आहे आणि हा मोर्चा कशासाठी आहे हे पटवून देण्यासाठी आम्ही ह्या याद्वारे आम्ही फिरत आहोत. सर्व जनतेला आम्ही आवाहन करीत आहोत, महाराष्ट्रातील घटनाबाह्य मेंदे सरकारचा विरोध, महाविकास आघाडीचा महामोर्चा, महाराष्ट्राचे खच्चीकरण, सीमा प्रश्नावरचा नेबळेटपणा, कायदा व सुव्यवस्थेचे धिंदवडे, छत्रपती शिवाजी महाराज तसेच महापुरुषांचा सतत होणारा अवमान, शेतकऱ्यांविषयी अनास्था व अन्यायकारक वागणूक, असुरक्षित महिला, महिलांवर अत्याचार वाढले आहेत, महाराष्ट्रात बेरोजगारी वाढत आहे, महागाई गगनाला भिडली आहे, महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरात आपण पाहत आहोत, अशा पद्धतीचं ही गाडी या मुंबईसह उपनगरांमध्ये फिरत आहेत. प्रत्येक मतदारसंघामध्ये, प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये अशा पद्धतीच्या गाड्या शिवसेनेच्या वतीने फिरवण्यात येत आहेत. मी सध्या भायखळा मतदारसंघात आहे आणि या ठिकाणचं आपण हे चित्र पाहिलं. कॅमेरामन कृष्ण खापरेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.